या रक्ताम्बुजवासिनी विलसिनी चण्डाशु तेजस्विनी या रक्ता रुधिराम्बरा हरिसखी या श्रीमनोल्लादिनी या रत्नाकरमन्थना प्रकण्टिता विष्णुस्वया गेहिनी सामान् पातु मनोरमा भगवती लक्ष्मी च पद्मावती सामान् पातु मनोरमा भगवती लक्ष्मी च पद्मावती नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या यूट्यूब चॅनलवर मी सगळ्यांचं स्वागत करते आणि मार्गशीर्ष महिना आता लवकरच सुरू होणार आहे त्याच निमित्ताने लक्ष्मी मातेला प्रिय अशा लक्ष्मीकारक पिवळ्या कवड्या आपण देवघरामध्ये कशा स्थानापन्न करायच्या त्यांची पूजा कशी करायची आणि त्यांचे फायदे काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर आपण सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मी मातेची उत्पत्ती ही समुद्रातून झाली आहे त्याचप्रमाणे कवडीची उत्पत्ती देखील समुद्रातून झाली आहे आणि याच कारणामुळे समुद्रातून झालेल्या प्रत्येक वस्तू ह्या लक्ष्मी मातेला प्रिय आहे आणि लक्ष्मी मातेच्या पूजनात त्यांचा वापर केला जातो शास्त्रीयदृष्ट्या सायम सायप्रिय वंशाच्या सागर सागरी गोगलगाईच्या शंखांना कवडी असे म्हणतात कवड्या या विविध रंगाच्या चकचकीत व सुंदर असल्यामुळे शंख चिंप शिंपल्यांचे संग्राहक व मौल्यवान त्यांना मानल्या जातं तर अशाच या पिवळ्या लक्ष्मीकारक कवड्यांचं आपल्या देवघरात कशी स्थापना करायची हे आपण जाणून घेऊयात लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असणाऱ्या कवड्या आणि त्यातही विशेष करून पिवळ्या कवड्या पाच किंवा सातच्या संख्येत जर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवल्या तर आर्थिक वि समस्या सर्व दूर होण्यास मदत होते अशा प्रकारच्या ह्या पिवळ्या क कवड्या पाच किंवा सातच्या संख्येमध्ये किंवा अकराच्या संख्येमध्ये प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये ठेवल्या पाहिजे यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरी आकर्षित होतात आणि कायम आपल्या घरामध्ये निवास करतात तर पिवळ्या कव कवड्या जर आपल्याला ठेवायच्या असेल तर आपण या पिवळ्या कवड्यांचं शुक्रवारी मंगळवारी किंवा पौर्णिमेला आपण त्यांची स्थापना करू शकतो पण मार्गशीर्ष महिना असा आहे की यामध्ये लक्ष्मीकारक सर्व वस्तूंचे पूजन उपासना ह्या केल्या जातात त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये ह्या कवड्या नसतील तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही नक्की त्यांना आपल्या देवघरामध्ये स्थान द्या तर अशा प्रकारच्या ह्या कवड्या आपल्याला घेऊन सर्वप्रथम आपल्याला या कवड्या आप या कवड्यांचे आपल्याला पूजन करायचं आहे कारण तेव्हाच त्या अभिमंत्रित होतील आणि त्याचे जे सकारात्मक फायदे आहेत ते आपल्या घरामध्ये आपल्याला मिळतील आता यासाठी मी सर्वप्रथम कवड्यांना शुद्ध पाण्याने स्नान घालून घेतलेलं आहे आणि आता हे दिंडोरी प्रणित नित्यसेवेचं पुस्तक आहे या पुस्तकातील आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र या मंत्राने या कवड्यांना शुद्ध गायीच्या दुधाने आपल्याला स्नान घालायचं आहे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मी विद््म्म्म्म्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मी विद्मे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मी विद््म्म्म्म्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विध्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विमहे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात अशा प्रकारे पाण्याने गाईच्या दुधाने अभिषेक केल्यानंतर स्नान घातल्यानंतर आपल्याला याच लक्ष्मीकारक पिवळ्या कवड्यांना सुगंधी पुष्पाने अभिषेक करायचा आहे तुम्ही यामध्ये गुलाबांच्या पाकळ्यांचा किंवा सुगंधी पुष्पांचा उपयोग करू शकता या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम या देवी सर्व भूतेषु संस्थिता नमो या पिवळ्या कवड्या लक्ष्मीकारक असल्यामुळे किंवा लक्ष्मीचा आगमन आपल्या घरात येण्यास सोपं करण्यात असल्यामुळे या कवड्यांची पूजा ही ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी लक्ष्मी आगनाच्या आगमनाच्या वेळीच करायची असते संध्याकाळी दिवे लावल्यानंतरच आपल्याला या कवड्यांचं पूजन करायचं आहे किंवा सकाळी आठच्या आधी तुम्ही हे पूजन करू शकता अशा प्रकारे संपूर्ण अभिषेक झाल्यानंतर आपल्याला ह्या कवड्या यातून काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि एका कोरड्या ताटलीमध्ये ठेवून यांचं आपल्याला हळदी कुंकू अक्षता वाहून आणि सोबत लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणत आपल्याला याचं पूजन करायचं आहे लक्ष्मी मातेला प्रसन्न करणारी ही पूजा असल्यामुळे आपल्याला या पूजेजवळ सुगंधी धूप आणि गाईच्या तुपाचा दिवा हा तेवट ठेवायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला ह्या कवड्यांचं हळदी कुंकू सुगंधी फूल अक्षता अर्पण करून पूजन करायचं आहे आणि आता यांचं पूजन झाल्यानंतर आपल्याला या संपूर्ण ह्या ज्या कवड्या आहेत या कवड्यांना अभिमंत्रित करून सिद्ध करायचं आहे अभिमंत्रित केल्याशिवाय सिद्ध केल्याशिवाय ह्या कवड्या आपल्याला ज्या पद्धतीने कार्य करायच्या त्या कार्यरत होत नाही तर अभिमंत्रित कसं करायचं अभिमंत्रित ह्या कवड्या करण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या कवड्या आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन मूठ बंद करायची आहे आणि यावर आपल्याला काही मंत्रांचं वाचन करायचं आहे म्हणजे आपल्या हाताच्या स्पर्शाद्वारे ह्या कवड्या अभिमंत्रित होणार आहे आणि आपल्या शरीरात आपण जे मंत्र म्हणणार आहोत त्या शरीरातले स्पंदनं आपल्या हाताच्याद्वारे या कवड्यांमध्ये तयार होऊन आप ह्या ज्या कवड्या आहेत ह्या कवड्या अभिमंत्रित होणार आहे तर आता ह्या कवड्या अभिमंत्रित करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या गुरूंचा मंत्र कारण कुठलीही पूजा ही, ही गुरूंच्या आज्ञेशिवाय त्यांची पूजा केल्याशिवाय पूर्ण होत नाही या कवड्या सिद्ध करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक किंवा अकरा माळ श्री स्वामी समर्थ जप घ्यायचा आहे त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस कुबेर मंत्र सोळा वेळेस आणि त्यानंतर आपल्याला श्रीसूक्त आणि पुरुषसुक्तांचं वाचन या कवड्यांवर आपल्याला करायचं आहे श्री स्वामी समर्थ 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 सेवा पुन्हा सांगते सर्वप्रथम एक किंवा अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र त्यानंतर विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री आणि कुबेर मंत्र सोळा वेळेस त्यानंतर आपल्याला श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त एक एक वेळेस या कवड्या हातामध्ये घेऊन अभिमंत्रित करायचे आहे आता एवढं सगळं स्तोत्र मंत्रांचं पठन झाल्यानंतर आपल्या ह्या पिवळ्या लक्ष्मीकारक कवड्या सिद्ध होणार आहेत आपल्या देवघरामध्ये स्थानापन्न होण्यासाठी आता ह्या कवड्या आपल्याला पुन्हा छान ताटली एका ताटलीमध्ये घेऊन खाली आपल्याला तांदळाचं आसन ठेवून एका ताटलीमध्ये आपल्याला या ठेवायच्या आहे आणि आता ह्या अभिमंत्रित कवड्या संपूर्ण सिद्ध झालेल्या आहेत या कवड्या सिद्ध झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेला आपल्या घरी आगमन करण्याचे आवाहन करायचे आहे आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी लक्ष्मीकारक लक्ष्मी माती लक्ष्मी प्राप्तीचे योग आपल्या घरात येण्यासाठी सर्व आर्थिक चणचणी दूर होण्यासाठी लक्ष्मी मातेला आपल्याला प्रार्थना विनंती करायची आहे अशा एका लहानशा ताटलीमध्ये तांदळाच्या आसनावर किंवा पिवळ्या कपड्याच्या आसनावर या आपल्याला ह्या आप कवड्या आपल्याला छान व्यवस्थित ठेवायचे आहे आणि दररोज ज्याप्रमाणे आपण देवपूजा करतो त्याचप्रमाणे या कवड्यांचं आपल्याला पूजन करायचं आहे दररोज या कवड्यांना स्नान नाही घातलं तरी चालेल तुम्ही स्नान फक्त मंगळवार आणि शुक्रवार किंवा पौर्णिमेला घालू शकता पण हळदी कुंकू अक्षत अर्पण करून एखादं फूल अर्पण करून या लक्ष्मीकारक कवड्या का आपल्या घरामध्ये सिद्ध या लक्ष्मीकारक कवड्यांचं आपल्या घरामध्ये ऊर्जा निर्माण होण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पिवळ्या कवड्यांचं महत्त्व सांगितलं आहे आता पिवळ्या कवड्या आपल्या घरामध्ये का ठेवायला हव्यात तर लक्ष्मीप्राप्तीचे योग आपल्या घरात सहज चालून येतात आर्थिक संकट दूर होतात लक्ष्मी म्हणजेच सर्व प्रकारच्या अष्टलक्ष्मी आपल्या घरी निवास करतात आणि आपल्या घरामध्ये आजार दरिद्री काही वाईट गोष्टी ह्या आपल्या घरापासून दूर राहतात कवड्यांचं संपूर्ण पूजन झाल्यानंतर आपल्याला देवी मातेला साखरेचा किंवा एखाद्या गोडाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे तुळशीपत्र देखील आपण लक्ष्मी मातेला प्रिय असल्यामुळे आपल्याला कवड्यांना आपण अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे ह्या पिवळ्या कवड्या आपल्याला सिद्ध करून आपल्या देवघरामध्ये स्थानापन्न करायचे आहे तर तु आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर असे नक्की लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा यापुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोमती चक्र जे विष्णू मा भगवानांचं आ, सुदर्शन चक्राचं प्रतीक मानलं जातं आणि माता लक्ष्मीच्या पूजनामध्ये त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे त्या गोमती चक्रांना क सिद्ध कसं करायचं त्यांची देवघरामध्ये श्रीयंत्रासोबत मांडणी कशी करायची ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आता व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी स्वस्त रहा मस्त रहा आणि भगवंताचं चिंतन जरूर करत रहा तुमच्या घरामध्ये जर तुम्ही पिवळ्या कवड्यांचं स्थाना न, स्थान पिवळ्या कवड्यांना स्थापित केलं नसेल तर तुम्ही येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा कुठल्याही महिन्यातील शुक्रवार किंवा मंगळवारी आपल्या घरामध्ये ह्या पिवळ्या कवड्या जरूर स्थापित करा आणि लक्ष्मी मातेला आपल्या घरी कायमस्वरूपी वास करायला भाग पाडा पुन्हा भेटूया श्री